इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे. राजमाता जिजाऊ स्वराज्य संप्रेरिका मा साहेब. खूपच सोपे भाषण आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमधील माहिती आपण लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ दिला आहे. चला तर सुरुवात करूया भाषणाला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व माननीय मंडळी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज या ठिकाणी मी आपल्यासमोर स्वराज्य संप्रेरिका राजमाता जिजाऊंबद्दल दोन शब्द बोलण्याचे धाडस करत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. खरे पाहता राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती नाही असा एकही मनुष्य शोधून सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात उतरवले, त्या म्हणजे माँसाहेब जिजाऊ. पुराणामध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले आहे. माँसाहेबांचा उल्लेख करताना कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही. राजमाता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईंचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अंगीकृत केले. अनेक वर्षापासून मुघल महाराष्ट्रावर चालून येत होते. येथील दीन जनतेला लुटत होते. आपल्या आया बहिणीच्या अब्रूवर हात घालत होते. कोण थांबवणार त्यांना? कोणी काही म्हणू नये आणि कुणी काही सांगू नये अशी एकंदर परिस्थिती. परंतु यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कोणी अत्याचार करताना 10 वेळा विचार करायला हवा, असे काहीतरी केले पाहिजे. हा विचार आपल्या वरांशी माँसाहेबांनी केला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले. माँसाहेबांचा आनंद गगनात माविनासा झाला. आपला पुत्र आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी युद्ध कौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते आणि मातेने बघितलेले स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरविले. म्हणून म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी ना फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाही मिटणार. माँसाहेबांचे कार्य केवळ एवढेच नाही तर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य आणि नीतिमत्तेचे धडे माँसाहेबांकडून मिळाले. महाराजानंतर स्वराज्याची जबाबदारी संभाजीराजांनी अगदी चोख जिंबावली. यास कारणीभूत होत्या माँसाहेब आणि त्यांची शिकवण. आज अशा माँसाहेबांची गरज प्रत्येक घरी आहे. आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून मुलाला शोभा बनविणारी माँसाहेब आधी घडाव्या लागतील. माँसाहेब मनाने जेवढ्या हळव्या होत्या तितक्याच कणखरही होत्या. आजच्या युगातील मातांना कदाचित ते जमणार सुद्धा नाही. जाता जाता स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य धन्य ती स्वराज जननी जिजाऊ माता. माँसाहेबाबद्दल कितीही बोललेत कमीच आहे. समुद्राची शाही आणि आकाशाचा कागद करून सुद्धा लिहिले तरी कमी पडेल अशी माँसाहेबांची कीर्ती. महाराष्ट्राला स्वराज्याची सुवर्ण दिन दाखवणाऱ्या अशा महान स्वराज्य संप्रेरिका माँसाहेब राजमाता जिजाऊंना शतश नमन करतो. आणि माझे हे लांबलेले भाषण या ठिकाणी दोन शब्द संपवितो. जय जिजाऊ, जय शिवराय. मुलांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर लाईकसुद्धा करा, आपल्या मित्रांना शेअर करा. शैक्षणिक व्हिडिओ असतील असेच नवनवीन निबंध भाषणे पाहण्यासाठी पाहत राहा धनराज पंचोळे हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.